शंभर फुटी रोडवर भोसले प्लॉट येथे अज्ञात चोटींनी घरफोडी करून एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले याबाबत समीर इसाक जमादार वय बेचाळीस यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार अज्ञात चोटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी हे शंभर फुटी रोड भोसले प्लॉट रज्जा गॅरेजच्या मागे कुटुंबासोबत राहणार आहेत फिर्यादी घराला कुलूप लावून शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बाहेरगावी गेली असता पाळत ठेवलेल्या अज्ञात चोट्यांनी फिर्यादींच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी तिजोरीतील एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपयाचे किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत असे सांगलीश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोट्यांवर गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी पंचनामा करून पोलीस चोट्यांचा शोध घेत आहेत